महाराष्ट्रात होणार नवीन बावीस जिल्ह्यांची निर्मिती मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्याची स्थापना एक मे एकोणीसशे साठ रोजी करण्यात आली ज्या दिवशी महाराष्ट्र राज्याची स्थापना करण्यात आली त्यावेळेस महाराष्ट्रात एकूण सव्वीस जिल्हे होते त्यानंतर आजपर्यंत दहा जिल्ह्यांची भर घालून सध्या महाराष्ट्रामध्ये एकूण छत्तीस जिल्हे आहेत आता मात्र छत्तीस जिल्ह्यापासून पुन्हा अठ्ठावन्न जिल्हे होणार आहेत अशी घोषणा महाराष्ट्र सरकारने केलेली आहे महाराष्ट्र जिल्ह्यात नवीन जिल्हे निर्माण करण्याचे मुख्य कारण म्हणजे आजही सामान्य नागरिकांना जिल्ह्याच्या ठिकाण जाण्यासाठी पूर्ण दिवस खर्च करावा लागतो याच उद्देशाने शासनाने हा निर्णय घेण्यात आला आहे तर आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रात कोणकोणत्या बावीस जिल्ह्यांची निर्मिती होणार आहे हे पाहणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा वशा बेल बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे आमचे येणारे सर्व व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील चला व्हिडिओ सुरू करूया सुरुवातीला महाराष्ट्रात एकूण सव्वीस जिल्हे होते यामध्ये ठाणे कुलबा म्हणजेच रायगड बृहमुंबई रत्नागिरी नाशिक धुळे पुणे सांगली कोल्हापूर सोलापूर सातारा छत्रपती संभाजीनगर बीड परभणी धाराशिव नांदेड बुलढाणा अहमदनगर अकोला अमरावती नागपूर वर्धा यवतमाळ जळगाव भंडारा चंद्रपूर असे एकूण सव्वीस जिल्ह्याची निर्मिती त्यावेळी केली होती त्यानंतर नवीन दहा जिल्ह्याची भर घालण्यात आली आणि त्या जिल्ह्यांची नावे सिंधुदुर्ग जालना लातूर गडचिरोली मुंबई उपनगर वाशिम नंदुरबार हिंगोली गोंदिया पालघर या जिल्ह्यांचा समावेश होतो आता पाहूया बावीस जिल्ह्यांची निर्मिती कोणकोणत्या जिल्ह्यातून होणार आहे यामध्ये मूळ जिल्हा आणि नवीन जिल्हा अशी माहिती दिलेले आहे एक नाशिक जिल्ह्यातून मालेगाव व कळवण पालघर जिल्ह्यातून जव्हार ठाणे जिल्ह्यातून मीरा भैदर व कल्याण अहमदनगर जिल्ह्यातून शिर्डी संगमनेर श्रीरामपूर पुणे जिल्ह्यातून शिवनेरी रायगड जिल्ह्यातून महाड सातारा जिल्ह्यातून मानदेश रत्नागिरी जिल्ह्यातून मानगड बीड जिल्ह्यातून अंबेजोगाई लातूर जिल्ह्यातून उदगीर नांदेड जिल्ह्यातून किनवट जळगाव जिल्ह्यातून भुसावळ बुलढाणा जिल्ह्यातून खामगाव अमरावती जिल्ह्यातून अचलपूर यवतमाळ जिल्ह्यातून पुसत भंडारा जिल्ह्यातून साकोली चंद्रपूर जिल्ह्यातून चिंबूर गडचिरोली जिल्ह्यातून अहेरी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा तसेच अजून कोणत्या जिल्ह्याची निर्मिती व्हायला हवी होती यामध्ये याविषयी कमेंटमध्ये सांगा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद